शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना कोल्हापूरच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीनं अखंडितपणे समाजकार्य सुरू आहे. हाच समाजकार्याचा वसा शिवसेनेच्या वर्धापन दिनीही अविरत सुरू ठेवण्यात आला. कोल्हापूर शिवसेनेच्या वतीनं शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान, बालसंकुलनातील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन कार्यक्रम असे सामाजिक उपक्रम राबवून शिवसैनिकांनी वर्धापन दिन साजरा केला. यासह गोरगरीब आणि गरजू नागरिकांना सीपीआर चौक येथील कोल्हापूर थाळी येथे मोफत अन्नदान करण्यात आलं. मुक्त सैनिक जाधववाडी कदमवाडी विभागाच्या वतीनं प्रिन्स विद्यालयाच्या परिसरात 58 वृक्षांचं रोपण करण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, महिला आघाडी शहर प्रमुख अमरजा पाटील, उपशहर प्रमुख सुरेश माने, उपशहर प्रमुख धनाजी कारंडे, फेरीवाले सेना, दक्षिण शहर प्रमुख विजय जाधव आदी उपस्थित होते.